आता बातमी आहे एएम न्यूजच्या इम्पॅक्टची. कोरोना संकटाचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसलाय. यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या 500 किट हडप केल्याप्रकरणी 12 जणांवरती गुन्हे दाखल झालेत आणि हे प्रकरण एएम न्यूजनं लावून धरलेलं होतं. पाहूया त्यावरचा खास रिपोर्ट. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर संस्थांच्या वतीनं लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन अन्नाची गरज भागवण्यासाठी गरीब कष्टकरी आणि गरजूंना वाटण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या 500 किट्स कळमनुरी नगर परिषदेत पाठवल्या होत्या. मात्र त्या किट्स 20 एप्रिल 2020 रोजी सकाळी कळमनुरी नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी परस्पर लांबवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कळमनुरी शहर विकास मंचचे अध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल यांनी केलेली होती. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं, तसंच उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यातही आलेली होती. या सर्व प्रकरणात एएम न्यूजनं सविस्तर वृत्त प्रसारित केलं. या वृत्ताची दखल घेत ह्यातील 12 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे 11 नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला. ही एक आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे आणि ज्या गरीब गरजू लोकांपर्यंत ह्या किट पोहोचल्या नाहीत त्यांचा एक त्यांच्या वतीनेच आम्ही ह्या ही लढाई लढली आणि त्याच्यामध्ये आम्ही खरं पाहिलं तर आज विजयी झालो. याबद्दल आम्ही एएम न्यूजचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या प्रकरणी वेळोवेळी आवाज उठवला आणि चांगली प्रसिद्धी या माध्यमाला दिली, त्यामुळं आम्हाला न्याय मिळाला, याबद्दल आम्ही त्यांचे आभार. आता या प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगरसेवक राजू प्रकाश संगेकर यांच्यासह एकूण 12 नगरसेवकांविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री उमेश कोठीकर यांनी कळमनुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि इतर 11 नगरसेवक यांच्या विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात काल रोजी आपत्ती व्यवस्था कायद्याअंतर्गत फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार कळमनुरी पोस्ट येथे गुन्हा रजिस्टर नंबर 275/2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास कळमनुरी पोलीस ठाण्याचे एपीआय श्री वैलावर एक करीत आहे. एकीकडे नागरिक, सामाजिक संस्था, मंदिर संस्थान उदात्त भावनेनं गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र कोरोनाचा फायदा अशा प्रकारे घेणं हे दुर्दैवी आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात गरिबांसाठी आलेल्या वस्तू पळवणाऱ्यांविरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असणार आहे. कळमनुरी नगर परिषदेमध्ये औंढा नागनाथ संस्थांकडून 500 किट आला होता. ह्याच किट हडप केल्याप्रकरणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तथा एकूण 12 जणांवर याच कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र याच 12 नगरसेवकांना अपात्र ठरवून जिल्हा प्रशासन वरिष्ठांना राज्य शासनाकडे कशा पद्धतीने प्रस्ताव पाठवतो हेच पाहावं लागणार आहे. माझ्या सहकारी वाजे शेखसह मी उमेश चक्कर, एएम न्यूज, हिंगोली.